श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो, तुम्हाला सतत आनंदात हसत खेळत ठेवो तशी स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओकडे वळूया। त्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। पण आजचा विषय तसा खास आहे मित्रांनो। बघा, प्रत्येक जणाला वाटते की देवानी मला भेटायला पाहिजे, देवानी माझा आशीर्वाद द्यायला पाहिजे, आणि प्रत्येकजण म्हणत असतो की मी एवढा उपासना करतो, तेवढा करतो, अमुक करतो, तमुक करतो, देवासाठी करतो, पण मला काहीच कस काय काय मिळत नाही, मला देव्य अनुभव येत नाही, देव मला साक्षात भेट देत नाही, अशी भरपूर लोक तक्रार करताना दिसतात। तुम्ही जर त्यातील असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर बघा, देव आहे का? तुम्हाला असं वाटत असेल की देव आहे तर कसा आहे? तर बघा, माचीसमध्ये माशीच्या काडीमध्ये अग्नी आहे, पण तो दिसतोय का? नाही। त्यासाठी घर्षण करावं लागतं। तसंच देव मिळण्यासाठी सुद्धा भरपूर संघर्ष करावा लागतो मित्रांनो। तुम्हाला नक्कीच देवाचा अनुभव येईल, त्यासाठी तुम्हाला भरपूर घर्षण केल्यानंतर जसा माचीसमधून त्या काडीतून जसा अग्नी निर्माण होतो, तसा देवसुद्धा तुमच्या समोर प्रकट होईल। बघा, यातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला हे लोक खूप उपासना म्हणतात, तेवढी उपासना ईश्वरी शक्तीचा प्रत्यय यायला खूपच कमी पडते, खूपच कमी, बरं का? या संदर्भात एक लक्षात गोष्ट ठेवायची, एकदा त्यांनी सतत 8 तास बसून नामस्मरण केले एखाद्या व्यक्तीने, ते आपले गुरूंकडे घेऊन म्हणाले, आज मी 8 तास नामस्मरण केले। त्यांना वाटले आता त्यांचे गुरु शाबासकी देतील, परंतु त्यांचे गुरु काही नाराजीच्या स्वरात म्हणाले, अरे एवढ्याने काय होणार रे, नाम किती किती कमी कमी 12 ते 14 तास घ्यायला हवे, तू तर फक्त 8 तास घेतलेत। आपले दैनंदिन व्यवहार उद्योग सांभाळून एवढी उपासना करणे प्रत्येकाला जमणार नाही। परंतु या गोष्टीवरून एक लक्षात गोष्ट येते की आपण करतो ती उपासना फारच कमी असते, आणि तरीही आपल्याला वाटते देव कधी दिसेल, देव कधी भेटल। परंतु रोज एक माळ ओढून अनुभव कसा येणार हो, त्यासाठी मांडी घालून मांडी ठोकून तास न तास बसले पाहिजे। रोजच्या दैनंदिन उद्योगात एवढा वेळ देता येत नसेल तर 4:15 उठून उपासना केली पाहिजे। दुसरे म्हणजे नाम कधीही केव्हाही कुठेही कसेही घ्यायला हरकत नाही। तुम्ही प्रवासात असू, दुनियात असू, आकाशात असू, नाही तर ढगात असू, नाही तर जमिनीवर असू, नाही तर जमिनीच्या खाली असू, पण तुम्ही नाव घ्यायला हरकत नाही। बघा, प्रवासात देखील नाव घ्यावे। अनुभव न येण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपली शरीरशुद्धी व मनशुद्धी म्हणावी तितकी झालेली नसते, बरं का? आपल्याला आपण कोणाबद्दल तरी वाईट विचार करतोच, आपण कधी कधी जर असं काही स्वच्छ राहत नाही, काही लोक काही मनामध्ये घाण ठेवतात, तुम्हाला वाटेल की आंघोळ केलं म्हणजे झालं, असं काही नाही मित्रांनो। सर्वांनी स्वच्छ वस्त्र परिधान केलेले पाहिजे, स्वच्छ कपडे घातलेले, त्यानंतर स्वच्छ सर्व आवरून देवाचं नामस्मरण करत बसले पाहिजे, आणि मनात कसलाही विचार न करता, ही खूप महत्त्वाची शुद्धी आहे। आणि उपासकाने आहारबद्ध जे ठेवायलाच पाहिजे, मांसाहार तर सर्वस्व वर्जच करावा। त्यात मांसाहार खाणे म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, एखादा जीव तोडून खायचा, त्याला किती किती आपल्याला देवानी देव कसा भेटेल सांगा? तुम्ही म्हणे की उपासना करतो, आरमुख करतो, तमुख करतो, तसं काय भेटेल देव? त्यासाठी तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्जस करावा लागेल। तसेच दुसऱ्याकडे शक्यतो खायचं नाही, आपल्याच घरी खायचं, दुसऱ्याकडे खायचं नाही, कारण त्यांनी कसं बनवलेलं असतं काय माहीत नाही। आपण म्हणतो पाहुणे रावळे, पण प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार चाललेले असते, त्यामुळे फक्त आपल्या घरचं खायचं, कारण या दोन्ही गोष्टी शरीरशुद्धी व मनशुद्धीच्या निश्चितपणे आड येतात। आणि उपासनेत तर या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, किंबहुना तो उपासनेचा पायाच आहे। आजकाल खूप ट्रेंड आहे हॉटेलला जायचं, दुनियात जायचं, असं करायचं, तसं करायचं, ह्यांनी जेव्हा बोललेलं आणि तिकडं जायचं काय म्हणत्यानं, पण तुम्ही जर मनशुद्धी आणि शरीरशुद्धीसाठी कोणाच्याही घरी खाऊ नका, मांसाहार वर्ज करा। बघा, देव तुमच्यासाठी साक्षात उभा असेल, किंबहुना ह्या ज्या गोष्टी केल्या आहेत तोच उपासनेचा पाया आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला
लाईक करायला विसरू, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये पहिलं लिहा बरं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद.